नमस्कार सुस्वागतम मी परेश कुडू आपल्या सर्वांचे परेश कुडू अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत करतो शिक्षण व शिक्षणाबरोबर संस्कार महत्त्वाचे मानून या यूट्यूब चॅनलचा शुभारंभ झाला आहे आपणास विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रिज कोर्स एट मॅथ डे थर्टी डे थर्टीमध्ये आहे टेस्ट जी पहिलीच या ब्रिज कोर्समधली टेस्ट आहे आणि नक्कीच आपल्याला सर्वांना ही टेस्ट आवडेल सोपे सोपे क्वेश्चन ने ले ले आहेत अगदी साध्या पद्धतीने सोडवलेले आहेत आपल्यालाही ते नक्की आवडतील म्हणून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि जाऊया पहिला प्रश्न नाव द क्वेश्चन नंबर वन फिलिंग द ब्लँक्स अँगल बायसेक्टर ऑफ एनी अँगल ऑफ अ ट्रँगल बायसेक्टर दैट दॅट अँगल इन हाऊ मेनी द आन्सर इज टू इक्वल पार्ट नेक्स्ट वन मायनस वन ट्वेंटी फाय डिवायडेड बाय मायनस फाय सो मायनस मायनस इज इक्वल टू प्लस सो आन्सर विल बी ट्वेंटी फाय फाय सो ट्वेंटी फाय इज द आन्सर एल सी एफ ऑफ सिक्स्टी अँड थर्टी सिक्स थर्टी सिक्स आणि सिक्स्टी कुठल्या टेबलमध्ये येतात सिक्स आणि ट्वेल्वच्या यातला आपल्याला हायेस्ट पाहिजे हायेस्ट कॉमन फॅक्टर सो आन्सर विल बी ट्वेल्व नेक्स्ट वन सम ऑफ टू अँगल्स इज नाईन्टी डिग्री देन द अँगल्स आर नाइंटी डिग्री जर ॲडिशन असेल दोन अँगलची तर त्याला आपण काय म्हणतो कॉम्प्लिमेंटरी अँगल ओके अँड नेक्स्ट टू अँड वन अपॉन सेवन प्लस नाईन अपॉन इलेवन इज इक्वल टू हे टोटली एक्झा एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेलं आहे तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे सॉल्व केले फर्स्ट ऑफ ऑल टू अ इक्वल पहिले डिनॉमिटर इक्वल करून घ्या म्हणजे तुम्हाला परफेक्ट आन्सर कळेल टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दैट पिक्चर नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड नाव द सेकंड क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग फर्स्ट वन इज ट्वेल्व अपॉन फाय मायनस थ्री अपॉन इन द फर्स्ट क्वेश्चन डू फर्स्ट ऑफ ऑल डिनॉमिटर इक्वल सो फाय टू जा टेन फाय डिनॉमिटरला आहे फायला टू ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्युमरेटरला पण टू नेच मल्टिप्लाय करायचं सो ट्वेल्व्ह टू जा ट्वेंटी फोर मायनस थ्री अप ऑन टेन डिनॉमिटरचे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन काहीही करायचं नाही सो आन्सर इज ट्वेंटी वन अपॉन टेन नाव क्वेश्चन नंबर सेकंड मायनस थ्री अपॉन फोर इन टू एट 4 ones are 4 4 to the 8. First of all, do division here 4 1s are 4 4 to the 8. So in the numerator part they are remaining minus 3 in, into 2. So minus 3 into 2 is minus 6. So answer is minus 6. Take a screenshot of that question number 2. Now start question number 3. In that question, they are given one figure. Okay. And अँगल ए पी बी इज थर्टी फोर डिग्री गिवन इयर सो फाइंड आउट एंगल पी डी अँड बी पी सी सो आन्सर विल बी ए पी डी ए पी डी इज द लिनियर पेअर ऑफ ए पी बी अँगल ए पी बी इज थर्टी फोर सो थर्टी फोर प्लस ए पी डी इज इक्वल टू वन एटी आता थर्टी फोरला उडी मारायला लावा आणि वन एटीमधून मायनस करा सो ए पी डी इज इक्वल टू वन फोर्टी सिक्स डिग्री नाव अँगल बी पी सी बी पी सी इज द अपोजिट अँगल ऑफ अँगल ए पी डी सो अँगल बी पी सी इज इक्वल टू वन फोर्टी सिक्स डिग्री टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दैट होल क्वेश्चन चला जाऊया आता लास्ट नेक्स्ट क्वेश्चनकडे तत्पूर्वी सब्सक्राइब करून ठेवा चॅनल आवडलं तर लाईक करा हा पहिला क्वेश्चन आहे फाइंड एल सी एम ऑफ एटीन थर्टी सिक्स एंड ट्वेंटी सेवन वी आर डन हियर विथ डिविजन मेथड सो एल सी एम इज इक्वल टू वन जीरो एट एकशे आठ हा एलसीम है नेक्स्ट क्वेश्चन है माइनस सेवन इंटू डैश 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 इज इक्वल टू ट्वेंटी वन मल्टीप्लाई के ट्वेंटी वन लेना सो माइनस थ्री माइनस माइनस विल बी प्लस आफ्टर आफ्टर दैट फाइव इन टू डैश 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 इज इक्वल टू माइनस थर्टी माइनस थर्टी आंसर आल पाजे मजे आंसर होना माइनस सिक्स सिक्स फाइव आ थर्टी हाँ नेक्स्ट क्वेश्चन इज ड्रॉ ट्रैंगल सो फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ लाइन यू वी ऑफ सेवन सेंटीमीटर आफ्टर दैट एंगल यू इज नाइंटी डिग्री एंड देन मेक अ आर्क फ्रॉम पॉइंट वी इज नाइन सेंटीमीटर एंड ड्रॉ एस वी ऑफ नाईन सेंटीमीटर सो दॅट वन इज द ट्रायंगल ऑल ऑफ यू टेक स्क्रीनशॉट ऑफ दॅट लास्ट क्वेश्चन नक्कीच तुम्हाला आवडलं असेल लाइक करा सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ आपणास आवडले असेल तर नक्की लाइक करा शेअर करा कॉमेंट करायला मात्र विसरू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत प्रथमच पोचतील थँक्यू